पासून महाराष्ट्र सर्वत्र लग्न सोहळे वगैरे सुरू आहेत। वरळी विधानसभा मतदार संघ त्या मतदार संघामध्ये आदित्य ठाकरे या आमच्या 32 वर्षाच्या तरुण नेत्यानं आव्हान दिलं आणि त्यानंतर त्या आव्हानासंदर्भात जे काही राजकीय भूकंप घडायला सुरुवात झाले महाराष्ट्रात ते अत्यंत मजेशीर आहेत। आज वरळीमध्ये फक्त एकटे मुख्यमंत्री येत नाहीत, तर जोडीला ते उपमुख्यमंत्र्यांना घेऊन येतात, गृहमंत्र्यांना, म्हणजे पहा किती गांभीर्याने घेतलाय त्यांनी। आनंद आहे, पण जे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे त्या आव्हानासंदर्भात आम्ही ठाम आहोत। आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या, त्यांनी खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं होतं। मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे की वर्ध्याच्या साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाचे बुजुर्ग अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर यांनाच पोलिसांनी अडवलं आणि कार्यक्रमस्थळी जाऊ दिलं नाही, अशी यांची यंत्रणा आहे पोलिसांची। त्याच्यामुळे वरळीतसुद्धा कोळी समाजाला अडवून बहुधा यांचेच लोक कोळी कोळ्यांच्या वेषामध्ये येऊन बसतील खुर्च्यांवर असं एकंदर चित्र दिसतं आहे। पण आनंद आहे की या निमित्ताने त्यांचे पाय वळले लागतात मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे। पण परत सांगतो, आदित्य ठाकरे यांचं जे आव्हान आहे राजीनामा देऊन या, आम्ही वाट बघू संध्याकाळपर्यंत राजीनामा देऊन येत आहेत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्या फौज फाट्यासह येतात। 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिलं। बघा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मध्ये पडण्याची गरज नाही, ह्याला चोंबळेपणा म्हणतात मराठी भाषेमध्ये। बरोबर आहे, अर्थात की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मोदींची माणसं आहोत, शिवसेनेशी काही संबंध नाही, त्याच्यामुळे वरळीमध्ये मोदी सेना येणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या कवच कुंडलामध्ये मोदी सेना येणार आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं चोंबडेपणा करणं अपेक्षित आहे। सर, पुण्यात आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा, अखेर निवडणूक लागणार? नक्कीच, मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडणुका होतील। भारतीय जनता पक्षाची अजूनही धडपड सुरू आहे निवडणुका होऊ नयेत म्हणून, त्या धडपडीमागची भीती स्पष्ट दिसते, अस्वस्थता स्पष्ट दिसते, कारण दोन्ही मतदारसंघामधलं चित्र जे आहे हे सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला अजिबात अनुकूल नाही। जरी ज्या आमदारांचं निधन झालं आहे, मग त्या मुक्ताताई टिळक असतील किंवा लक्ष्मण जगताप असतील, या दोन्ही आमदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांविषयी पूर्ण सहानुभूती आम्हाला आहे, तरीही निवडणूक अपरिहार्य आहे। लोकांना बदल हवा असेल तर मला असं वाटतं निवडणूक होणं गरजेचं आहे। सर, यापूर्वी देखील अनेक उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत, खासून भाजप शासित राज्यात गेले आहेत, पुन्हा एकदा